नमस्कार मंडळी, मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपल्या सुरेल गायकीने बहीण भावांचा एक त्रिकूट जगभरातील चाहत्यांना भुरळ घालतंय। आपल्या लक्षातही आले असेल आपण कोणाबद्दल बोलतोय ते। मैथिली ठाकूर आणि तिचे भाऊ अयाची आणि ऋषभ यांच्या आवाजाची जादू नक्कीच आपण यापूर्वी ऐकली असेल। अलीकडे त्यांनी मराठीत गायलेलं भजनही खूप लोकप्रिय ठरले। तर आज आपण मराठी मास्टर मध्ये याच मैथिली ठाकूर आणि तिच्या भावांबद्दल जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपलं मराठी मास्टर हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल दाबायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया मैथिली ठाकूरचा गायन प्रवास। आपल्या गायकीने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी मैथिली ठाकूर मूळची बिहारमधील मधुबनची आहे। 25 जुलै 2000 हा तिचा जन्मदिवस। आईचे नाव पूजा तर वडील रमेश ठाकूर हे संगीत शिक्षक आहेत। सध्या मैथिली दिल्लीच्या द्वारकामध्ये राहत असून भारती कॉलेज दिल्ली विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन करत आहे। तर भाऊ ऋषभ 11वीत आणि लहान भाऊ अयाची 7वीच्या वर्गात शिकत आहे। मैथिलीला घरात प्रेमानंद तनू, ऋषभला सन्नी आणि अयाजीला हब्बू या टोपण नावांनी बोलवतात। रमेश ठाकूर हे संगीत शिक्षक असल्यामुळे घराण्याला पहिल्यापासूनच संगीताचा वारसा आहे। त्यामुळे मैथिली आणि तिच्या भावांचं संगीत शिक्षण बालपणापासून घरातूनच सुरू झालं। वडील रमेश ठाकूर यांनीच मैथिली, ऋषभ आणि अयाची या त्रिकुटाला गायन आणि वादनाचे धडे दिले, त्यामुळे तिघेही गायन आणि वादन दोन्ही करतात। मैथिलीचा गायन प्रवास खऱ्या अर्थाने 2017 पासून सुरू झाला। तेव्हापासून त्यांनी तिघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली। मैथिलीने तिच्या जबरदस्त तयारीच्या गायकीनं चाहत्यांना मंत्रमुग्ध करायला सुरुवात केली। साथीला ऋषभचा तबला आणि अयाचीचा कोरस आहेच। त्यानंतर मैथिली, तिचा भाऊ अयाची आणि ऋषभ हे त्रिकूट देश आणि परदेशातही लोकप्रिय झालं। पुढे त्यांनी हिंदी इंग्रजीसह विविध भाषांमध्ये गाणी गायला सुरुवात केली। अबीर गुलाल, कानडा राजा अशी भजने गात तिने मराठीतही आपली छाप सोडली। आता मैत्रीच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत, त्यामुळे या त्रिकुटाचे गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात। मैथिली गाण्यासोबत वादनही करते। तिला हार्मोनियमची विशेष आवड आहे। तिच्याकडे जर्मनी, समोसा आणि पालिटाना अशा प्रकारचे 16 ते 17 हार्मोनियम आहेत। सध्या मैथिली एक स्टार सिंगर आहे। देश विदेशात तिचे कार्यक्रम होतात। तिची वेगवेगळ्या प्रकारातील गायकी चाहत्यांना नेहमीच भुरळ घालते। त्यामुळेच आकाशवाणीने तिचे शास्त्रीय संगीत 99 वर्ष प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे। एवढ्या कमी वयात असा बहुमान मिळवणारी ती एकमेव गायिका आहे। परंतु एक काळ तिच्यासाठीही संघर्षाचा होता। मैथिलीने पहिल्यांदा 2011 लिटल चान्स या टीव्ही शो साठी ऑडिशन दिली, परंतु ती रिजेक्ट झाली होती। त्यानंतर तिने कितीतरी टीव्ही शो साठी ऑडिशन दिल्या, मात्र टॉप 20 पर्यंत मजल मारून पुढे ती रिजेक्टच झाली। 6 वेळा तिला नकाराला सामोरं जावं लागलं, तरीही तिने हार मानली नाही। शेवटी 2015 जिनियस यंग सिंगिंग स्टार सीझन 2 विजेतेपद तिनं पटकावलं। त्यानंतर तिच्या यशस्वी संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली। 2016 11वीत असताना तिचा थरपा नावाचा संगीत अल्बम प्रकाशित झाला। मैथिली, ऋषभ आणि अयाची यांनी बालवयात संगीत क्षेत्रात मिळवलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे। आपल्या गायकीने अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या त्रिकुटाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी मास्टरकडून शुभेच्छा। तर मंडळी, कशी वाटली मैथिली आणि तिच्या भावांची सांगीतिक वाटचाल आणि तुम्हाला त्यांनी गायलेलं कोणतं गाणं आवडतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असाच एखादा फुल टू इन्फोटेनमेंट असणारा विषय घेऊन। धन्यवाद।